दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकता कॉलनीला लागून असलेल्या मैदानात दडून नसलेल्या 5 दरोडेखोरांना यशोधरा नगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 2,22,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राहिल शेख, शब्बीर शेख व 19 वर्ष राहणार कब्रस्तानजवळ यशोधरा नगर, यश मनोज दारोकर व 19 वर्ष राहणार वंदेवीनगर झोपडपट्टी, असलम उर्फ आसू अब्दुल शरीफ खान व 20 वर्ष राहणार दारुल तव्वा मस्जिदजवळ यशोधरा नगर, तोसीफ अन्सारी नवाब अन्सारी व 20 वर्ष राहणार हमीदनगर कब्रस्तानजवळ आणि शहीद अन्सारी शेख अन्सारी व 19 वर्ष राहणार वंदेवीनगर झोपडपट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी 1 जानेवारीला रात्री 1:30 यशोधरा नगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकता कॉलनीला लागून असलेल्या मैदानात दडून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकून आरोपींना रंगेहात अटक केले. आरोपीच्या ताब्यातून एक तलवार, एक लोखंडी चाकू, एक लोखंडी रॉड, लोखंडी हातोडी, लाकडी दंडा, मिरची पावडर, दोरी तसेच मोबाईल, ऍक्टिवा गाडी, एक हिरो हुंडा स्प्लेंडर गाडी असा एकूण 2,22,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. आरोपी विरुद्ध कलम 392, 402 सह कलम 4, 25, 135 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माननीय DCP आदरणीय श्री निकेतन साहब झोन 5 इनके मार्गदर्शन में पुलिस थाने यशोधरा नगर के हद्दी में हमारा सबका कॉम्बिंग ऑपरेशन जारी था और कॉम्बिंग ऑपरेशन करते समय रात को 1:30 बजे के आसपास हमें एकता नगर ग्राउंड के पास में एक इन्फॉर्मेशन मिली कि कुछ लोग वहाँ पे इकट्ठा जमे हुए हैं. हमने हमारी स्टाफ की मदद से आदरणीय PI सीनियर PI भेदोलकर साहब इनके मार्गदर्शन में हम वहाँ पे अप्रोच किए. अब वहाँ पे देखिए तो वहाँ पे 5-6 लड़के थे बैठे. झड़ती लिए हमने तो उनके पास में कुछ तलवार, चाकू, रॉड, दूरी, मिर्ची पाउडर ऐसा कुछ संशयित रीत्या सामान हमें प्राप्त हुआ. तो वो कहीं दरोड़ा डकैती करने की पूर्व प्लानिंग कर रहे थे, प्री प्लानिंग कर रहे थे. ऐसे वक्त हमने उनको हिरासत में लिया. पुलिस स्टेशन में लाकर हमने उनके खिलाफ में IPC सेक्शन अंडर सेक्शन 399-402 IPC रेड विथ 425 आर्म एक्ट और 135 महाराष्ट्र पुलिस अधिनियम के तहत हमने उनके खिलाफ में गुना रजिस्टर किया है.